नमस्कार, मी पूजा बोंगाडे, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी पंचगंगा नदी पाणी पातळी वाढल्याने लहान पूल वाहतुकीसाठी बंद। कोकणासह धरण पाणलोट क्षेत्रात वरुणराजाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे आणि धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालली आहे। पंचगंगा नदी मान्सूनच्या सुरुवातीलाच पात्राबाहेर पडली आहे। मागील 24 तासात पाणी पातळीत वाढ झाली असून जुन्या पुलाला पाणी लागले आहे, त्यामुळे जुना पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून आज दिवसभरात पुलावरून पाणी वाहू लागण्याची शक्यता आहे। तर महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। कोकणासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने मुसंडी मारली आहे, तर आणखीन काही दिवस पाऊस जोरदार बरसणार असल्याने जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। परिणामी नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे। इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मागील 48 तासात वेगाने वाढ झाली असून आज गुरुवारी सकाळी पाणी पातळी 58 फुटावर पोहोचली आहे। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।